या दौऱ्यामध्ये आहेत। शिर्डीतल्या साई संस्थानमध्ये साई मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर निळवंडेकडे आलेलं आहे। पुन्हा एकदा नितीन ओझा यांच्याकडे जाऊयात। नितीन, हेलिकॉप्टर अगदी दृष्टिक्षेपात दिसते आणि निश्चितच कविता आपण जर पाहिलं माग दृश्यांमध्ये तर भिंतीच्या बॅक वॉटरला त्या ठिकाणी तीन हेलिपॅड बनवण्यात आलेले आणि त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी येताना धरणाचा जो बॅक वॉटर आहे त्याची सुद्धा पाहणी केली आहे, धरणाची पुढच्या बाजूने पाहणी केली आहे। धरणाला एक राऊंड मारून ते हेलिकॉप्टर आता त्या हेलिपॅडवर विसावलंय। पुढच्या काही क्षणात त्या हेलिकॉप्टरमधून उतरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्याबरोबरचे सर्व मान्यवर हे कार्यक्रमस्थळी पोहोचतील। एक 5 ते 7 मिनिटाचा तो प्रवास त्यांचा जवळचा आहे आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल। जो मुख्य कार्यक्रम आहे जलपूजन आणि डाव्या कालव्याचं लोकार्पण, हे दोन्ही कार्यक्रम तात्काळ सुरू होतील। आणि निश्चितच एक आनंदाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान कदाचित अकोले तालुक्यात येण्याची ही पहिली वेळ असावी आणि पंतप्रधान या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा जो आनंद आहे या तालुक्याला तो सुद्धा वेगळा आहे। आणि आता हा जो लोकार्पण सोहळा होतोय त्यामुळे कुठेतरी 110 गावातील लाभधारक निश्चितच आनंद व्यक्त करतील। कविता, आणि ही दृश्य आपण पाहतोय, दोन हेलिकॉप्टर इथे उतरलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निळवंडे धरणाच्या बॅकवॉटरच्या बाजूला हेलिकॉप्टर मधनाच आगमन होतंय। अगदी काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमाच्या ठिकाणी असतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असतील। एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर पाहताय। हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे, त्यामुळे कुणालाही तिथे जायला परवानगी नाहीये। माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा इथे जायला परवानगी नाहीये, त्यामुळे अगदी लांबून ही दृश्य आपल्याला दिसतात। पण एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर तुम्ही पाहताय। निळवंडे धरणाच्या बॅकवॉटरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर लँड झालंय आणि अगदी काही वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होते। निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लोकार्पणाचा हा कार्यक्रम आहे आणि त्याचसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या निळवंडे धरणाच्या बाजूला उतरलेले आहेत। काही वेळातच कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि जलपूजन करून या प्रकल्पाचं लोकार्पण केलं जाणार आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी नितीन ओझा यांच्याकडे। नितीन, हा प्रकल्प आणि निळवंडे धरणाचा डावा कालवा इतका महत्वाचा का आहे अहमदनगरकरांसाठी? निश्चितच कविता, जर पाहिलं तर 1970 साली सर्वात प्रथम जो उत्तरनगर जिल्ह्यातील दुष्काळी परिसर आहे त्यासाठी धरण व्हावं अशी मागणी पुढे आली होती। 1977 ला मंजुरी देण्यात आली, मात्र 77 ते 1991 पर्यंत धरणाची जागा निश्चित होत नव्हती। ज्या ठिकाणी जागा व्हायची त्या ठिकाणी विरोध होता। अखेर 1991 साली अकोले तालुक्यातील ज्या ठिकाणी आता धरण बांधलं गेलं त्या निळवंडे गावात धरणाला मंजुरी मिळाली आणि 2012 साली धरणाचं काम पूर्ण झालं, भिंत बांधून पूर्ण झाली। मात्र जे कालवे पूर्ण रखडलेले होते ते कालवे पूर्ण होण्यासाठी 2023 उजाडावा लागला। मधल्या काळात निधीची कमतरता असेल किंवा विविध गोष्टी यामुळे कुठेतरी या कालव्यांची कामं रखडली गेली। निळवंडे कालवा कृती समिती असेल किंवा इतर शेतकरी यांनी वेळोवेळी या कालव्यांसाठी आंदोलनं सुद्धा केली, मात्र आज अखेर कुठेतरी डाव्या कालव्यावरील जे लाभधारक आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय। उजव्या कालव्याचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे, शेवटचं ते काम पूर्ण झालं की त्यानंतर तिकडे सुद्धा पाणी सोडण्यात येईल। आणि 52 वर्षानंतर ज्या 110 गावांना हे पाणी मिळणार आहे निश्चितच त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। आणि पंतप्रधान मोदी हे खास या 52 वर्षानंतर मिळणाऱ्या पाणी जो लाभधारकांना मिळणार आहे त्या आनंदात सहभागी होण्यासाठी थेट दिल्लीहून अकोल्यासारख्या ग्रामीण भागात या निळवंडे धरणावर आलेत। कविता, आणि त्यांची दृश्य आपण पाहतोय, दोनही हेलिकॉप्टर लँड झालेली आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा हा सध्या कार्यक्रमस्थळी निघालेला आहे। अगदी काही क्षणांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल। छोटेखानी कार्यक्रम असेल। या कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वी, हेलिकॉप्टर लँड होण्यापूर्वी या हेलिकॉप्टरनं संपूर्ण धरणांचा एक दौरा केला, हवाई दौरा ज्याला आपण म्हणू शकतो। धरणाची पाहणी केली, धरणामधल्या पाणीसाठ्याची पाहणी केली आणि त्यानंतर धरणाच्या अगदी बाजूला, मागच्या बाजूला ही दोनही हेलिकॉप्टर्स लँड झालेली आहेत। पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम पूर्ण होईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा निळवंडेहून रवाना होतील। कार्यक्रमाची ही थेट दृश्य आपण पाहतोय, दोनही हेलिकॉप्टर लँड झालेले आहेत आणि हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर सगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी सध्या जाताना दिसतात। निळवंडे गावामध्ये बांधण्यात आलेलं हे निळवंडे धरण जवळपास 52 वर्षांनी इथल्या आजूबाजूच्या
शेकडो लाखों शेतकऱ्यांचं स्वप्न साकार करणारं आज जेव्हा या डाव्या कालव्याचं लोकार्पण होईल त्यावेळेस पहिला कालवा या धरणाचा सगळ्यांसाठी खुला होईल आणि या कालव्यातून येणारं पाणी हे जितकं शेतीसाठी महत्त्वाचं असेल तितकंच रोजच्या वापरासाठी सुद्धा आणि या वर्षी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतंय कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये या वर्षी पावसानं बऱ्यापैकी ओढ दिली होती. निवंडे धरण परिसरामधून ही सगळी दृश्य आता आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण हा अहमदनगरकरांसाठी एक विशेष योग म्हणावा लागेल. जसं नितीन ओझा आपल्याला सांगतात कदाचित ही पहिलीच वेळ असावी की पंतप्रधान पदावरची व्यक्ती या जिल्ह्यामध्ये या गावामध्ये पोहोचावी. पण